पाबळ येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसफाई अंतर्गत बाजार तळाची स्वच्छता करण्यात आली आहे. यावेळी कचरा मुक्त गाव करताना ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याचं विघटन केल्यास खत आणि आर्थिक उत्पन्न देणारी योजना मांडण्यात आली. तसेच या योजनेस ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटनेकडून मदत आणि सहाय्य करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. यासाठी पाबळ येथील विज्ञान आश्रम या संस्थेने प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञान देण्याची तयारीही दर्शवली आहे. जागतिक दर्जाचे मूलभूत तंत्रज्ञान भारतभर प्रसारित करणारी संस्था विज्ञान आश्रमचे संचालक योगेश कुलकर्णी यांनी कचरा मुक्त गाव ही संकल्पना मांडली. कचरा मुक्त गाव या स्वच्छता मोहिमेत विद्यमान सरपंच मारुती शेळके आणि महिला सदस्य ग्रामविकास अधिकारी आशिष भागवत यांनीही श्रमदान केलं. तसेच या श्रमदानास पाबळ येथील व्यापारी संघटनेने मास्क आणि हँड ग्लव्हचं वितरणही केलं. ग्रामपंचायत पाबळ आणि विज्ञान आश्रम यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ग्राम स्वच्छता अभियान पाबळ या ठिकाणी सुरू आहे. विज्ञान आश्रमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी स्वच्छता अभियानमध्ये भाग घेऊन एक चांगल्या पद्धतीचं गावामध्ये असणाऱ्या जे काही दुर्गंधी आहे किंवा कचरा पालापाचोळा पडलेला प्लॅस्टिक हे सगळं त्यांनी व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्वच्छ केलेलं आहे. या ठिकाणी खंबाग यांनी सुरू केलेलं विज्ञान आश्रम आणि त्यानंतर आता या ठिकाणी त्यांचं जे काही नियोजन पाहणारे आमचे कुलकर्णी सर यांनी एक चांगल्या पद्धतीची आमच्या गावाला एक शिकवण दिलेली आहे की पाबळ गावामध्ये स्वच्छता अभियानामध्ये असेल विज्ञान आश्रमबरोबर अनेक प्रयोग असतील. पाबळ गावासाठी नाही जगासाठी एक आदर्श ठरणारं हे विज्ञान आश्रम आज या ठिकाणी सगळे विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यामुळे आम्ही आज हे श्रमदान केलं आहे आणि मला वाटतं आठवतं कोविडच्या आधी पण आम्ही एकदा ह्या जागी आम्ही श्रमदान केलं होतं. पण असं खरं श्रमदान करायची गरज लागू नये. जर आपला कचरा आपण व्यवस्थितपणे नीटपणे जर ठेवला तर आम्हाला अशा प्रकारचा कचरा गोळा करायचा वर्षातनं एकदा अशी गरज पडणार नाही आपल्याला आणि गाव अजून चांगलं स्वच्छ राहील. जर कचरा स्वच्छ ठेवला आपण तर त्याचं प्रोसेसिंग करणं पण सोपं जातं आणि जर ओला कचरा वेगळा केला तर त्याचा जमिनीला पण फायदा होतो. सुका कचरा वेगळा केला त्याचे पैसे पण मिळतात. तर अशा प्रकारचा काहीतरी प्रकल्प ग्रामपंचायतीने वर्षभर राबवावा असं मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो. आपण कचरा ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी एक डस्टबिनची मागणी केलेली आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये एक दोन दोन तीन तीन डस्टबिन बसवण्यात येणार आहे. तरी कुलकर्णी साहेबांनी दिलेलं आपण जी मागणी केलेली आहे त्याची आपण लवकर लवकर अंमलबजावणी करू आणि त्याची लवकर लवकर हे करू. आज विज्ञानाश्रम पाबळ आणि ग्रामपंचायत पाबळ यांच्या संयुक्त विद्यमानं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जे श्रमदानाचं काम इच्छुकत्या उपक्रम की जे विज्ञानाश्रम कायमच हाती घेतं त्याचा भाग म्हणून जेव्हा आमच्याकडेपर्यंत हा प्रस्ताव आला तेव्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शोकतभाई आणि खजिनदार हेमंतजी पिंगळे यांनी सुचवलं की त्यांना जे मास्क आणि हँडग्लोव्ज त्यांना गरजेचे आहेत तर ते पुरवण्याचं काम व्यापारी संघटनेच्या मार्फत आम्ही केलं आहे. पुढेही अशा चांगल्या उपक्रमांना व्यापारी संघटनेची कायम पाठिंबा राहील.